उपमुख्यमंत्री अजित पवारांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर विशेष मुलाखत पार पडली आणि ही विशेष मुलाखत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांनी घेतलेली आहे आणि अजित पवारांनी या विशेष मुलाखतीत बोलताना अनेक खुलासे केलेत, अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत आणि अनेक वक्तव्य केलेली आहेत. त्यातीलच एक वक्तव्य, ते म्हणजे टीका करताना तारतम्य बाळगा असं म्हणत अजित पवारांनी महायुतीच्याच नेत्यांना कानपिचक्या दिल्यात. जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. आणि आता काही काही जण आमच्यातले पण बोलताना महायुतीचे काही चुकतात, समोरचे पण काही चुकतात. खरं तर मी नेहमीच म्हणत असतो सगळ्यांना की बाबांनो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची जी शिकवण आहे त्या रस्त्याने गेलं तरच आपल्याला चांगलं काम करता येईल. आरोप प्रत्यारोप करा पण काहीतरी त्याला एक पातळी असली पाहिजे. फार खालच्या पातळीवर जाऊन किंवा कधी कधी कमरेखालचे पण वार त्या ठिकाणी केले जातात हे बरोबर नाही.